नमस्कार आणि सुप्रभात. मी गौरव देशपांडे. आपला आजचा दिवस कसा असणार याची उत्सुकता सर्वांना असते. ग्रहांची चाल लक्षात घेतली आणि त्यांचा नूर समजून घेतला तर दिवसाचं नियोजन करणं सोपं जातं. आणि त्यासाठीच जाणून घेऊया आजचं 12 राशींचं भविष्य आणि त्यानंतर सर्वांसाठी एक खास सल्ला. मेष रास, आजचा दिवस शांत आणि स्थिर असणार आहे, त्याचा आनंद घ्या. तुमच्या जोडीदाराच्या समजूतदार बोलण्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था जाऊन वातावरण उत्साही बनेल. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचं कौतुक होऊ शकतं. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचं समाधानकारक फळ आज मिळेल. शुभ रंग मरून असणार आहे. वृषभ रास, एखाद्या कपटी धूर्त अशा परिस्थितीचा सामना आज करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसं अन्नामध्ये मीठ असणं गरजेचं आहे तसं जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडंसं दुःख असावं लागतं. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आज जरूर सहभागी व्हा. कोणतीही गुंतवणूक मात्र आज घाई गडबडीत करू नका. शुभ रंग निळा असणार आहे. मिथुन रास, आज तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्मा वेळ लागेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेमध्ये तुमचे बचतीचे पैसे गुंतवले तर निश्चित पैसा कमावू शकाल. शेजाऱ्याशी झालेल्या भांडणांमुळे तुमचा मूड आज खराब होऊ शकतो, परंतु रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही थोडे तणावाखाली याल. शुभ रंग गुलाबी असणार आहे. कर्करास, इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणं विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ देऊ शकाल. आजचा शुभ रंग नारिंगी असणार आहे. सिंहरास, आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. काही नवे मित्र जोडाल. भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आज रिकाम्या वेळेत अत्यधिक पुस्तकांचं अध्ययन केलं पाहिजे. असं करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या पुढे जाऊन दूर होऊ शकतात. शुभ रंग सोनेरी असणार आहे. कन्यारास, तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवाल. जवळच्या मित्रांचं आणि जोडीदाराचं आक्षेपार्ह कृत्य तुमचं आयुष्य थोडं खडतर करू शकतं. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी आज मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल. आजचा शुभ रंग तुमच्यासाठी बदामी असणार आहे. तुळरास, आज तुम्ही सहजपणे भांडवल उभं कराल. राहिलेली देणी परत मिळतील. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आज TV किंवा मोबाईलवर काही सिनेमा किंवा सिरियल पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की गरजेच्या कामांना करणं देखील विसराल. आज नवरा बायकोमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम दिसू शकतो. आजचा शुभ रंग लाल असणार आहे. वृश्चिक रास, आज अनपेक्षित स्त्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल. कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका. या राशीतील विद्यार्थी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात, काळजी घ्यायची आहे पालकांनी. आजचा शुभ रंग आहे पांढरा. धनुरास, नको ते विचार आज मनात घुळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामं मन किंवा रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी देखील वेळ काढू शकता, परंतु ऑफिसच्या कुठल्याही कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही तसं करण्यात अयशस्वी ठराल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार थोडेसे आनंदी नसाल, कारण आध्यात्मिक विचारधारा कुठेतरी थांबली असेल. आज आध्यात्मिक कार्यासाठी सुद्धा उत्तम दिवस आहे. शुभ रंग आकाशी असणार आहे.
मकर रास आज घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार बऱ्याच काळापासून बोलायच्या राहिलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारू शकता. शुभरंग तुमच्यासाठी चंदेरी असणार आहे. कुंभरास आज आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असं केले नाही तर तुमच्या नोकरीवर कुठेतरी गदा येऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. या राशीतील जे लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत त्यांना आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही आज खरेदीला गेलात तर स्वतःसाठी निश्चित चांगली खरेदी होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा आज तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. शुभरंग तुमच्यासाठी तपकिरी असणार आहे. मीन रास आपल्यासाठी काय चांगलं आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं असतं. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील देखील एक आजचा दिवस उत्तम असणार आहे. आजचा भाग्यरंग पिवळा असणार आहे. आजचा सल्ला, जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही. नमस्कार. Oh, my God.